टू माउस चौकार पहिल्याच चेंडूवर खाता घालतोय जितू चौकाराने. षटकातील दुसरा चेंडू निघून जातो दामर. सुंदर गोलंदाजी करतोय उगलेले संघ करता दामर. ललित इंदुराव आणि दीपक सुंदर पटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुदर्शन आगे यांच्याकडून. धावसंख्या स्थिर, धावसंख्या होती चार. षटकातील पुढे चेंडू घेतो दामर, त्याला सामोर जातो जेतू. सुंदर पटका, वन बाउन्स टू बाउन्स चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या वाढ, धावसंख्या होती ती आठ. सुंदर चेंडू, एक बॉल एक बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या होती ती आठ. अजूनही षटकात एक चेंडू शिल्लक. षटकातील पुढील चेंडू घेत जातो अमर, त्याला समोर जाते जितू. सुंदर पटका, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात आणि दुसरी धावी सहजरित्या पूर्ण. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 10. संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन जाऊ. दादू झुंजाराव, त्याला सामोर जातो विलास. सुंदर चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. धावसंख्या वाढ, धावसंख्या होती 11. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो दादू जितू याला.
सुंदर फटकार चंडू सीमा पार चार धावा रिवर्स स्वीपच्या फटका आणि चंडू चार धावा. दादू त्याला सामोर जातो जेतू सुंदर चेंडू जितू यानं काही समजला नाही चेंडू निर्धाव धावसंख्या स्थिर धावसंख्या होती ती 15. सुंदर पटका आणि षटकार सुंदर चेंडू निर्धाव चेंडू धावसंख्या असतील धावसंख्या तरी 21. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक वाईट चेंडू धावसंख्या द्वारा धावसंख्या तरी 22. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे तर दुसऱ्या षटक समजते धावसंख्या होती 22. चला उघड्याली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या सनरपाडा संघाला पहिला द्रवस्त विलाच्या रूपात आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो राजीव राठोड धावसंख्या असती धावसंख्या होती ती 22.
षटकातील दुसरा चेंडू निघून जातो तो अमर, त्याला सामोर जायला राजू, डॉट बॉल रिव्हर्सिप मारण्याच्या नादात चेंडू घेताना समजला नाही डॉट बॉल. संघ दे सनापणा संघाला दुसरा द्रव असतोय राजू याच्या रूपात. तेवीस षटकातील पुढील चेंडू घेऊन जातो अमर, त्याला सामोर जातो जितू. बघूया कशा प्रकारे काम करतो जितू. सुंदर भटका एक दर समाधान मानते तो जेतू धावसंख्या धावसंख्या होती 34.
धावसंख्या झाली 34, त्यामध्ये वैयक्तिक जितू केलं 13 बॉल 30 धाव्यांवर। षटकातील पुढील चेंडू सोनू पांडे यांचा, त्याला सहा मध्ये ते जितू सुंदर चेंडू एकदा पूर्ण मिस फील्ड चेंडू सीमा पार 4 धावा। धावसंख्या द्वार धावसंख्या होती 38। सुंदर चेंडू निर्धाव चेंडू काहीसा समजला नाही जितू यांना, अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक। सुंदर फटका आणि चेंडू सीमा पार 4 धावा। सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू या षटकामध्ये स्वरूपाने फक्त 10 धाव खर्च केले आहेत। सुंदर षटक आदरले स्वरूपाने याने, धावसंख्या स्थिर धावसंख्या होती 43। एकोणचाळीस धावांवर खेळते जितू, काहीस एक साइड ने किल्ला लढवताना जितू जितू आपल्याला सुंदर पटका आणि सीमा पार षटकार।
मजदूर साठी लहू गायकर ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक उपाध्यक्ष यांनी स्टेजवर यायचे. षटकातील पुढील चेंडू सुंदर फटका जितू आणि 55 धावाची केली गेले 20 चेंडू आणि 55 धावा बॅट वर करायची जे तू धन्यवाद. पूर्ण दुसऱ्या डावीचा प्रयत्न आणि दुसरी डावी सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या डावीचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. त्याला सामोरे जाते जितू धावसंख्या 61 सुंदर फटका नेहा खनकणी षटकार. लहू गायकर यांचा सत्कार करतील धनंजय थोरात. कॅमेरामॅन कॅमेरा मारा.
शरदचंद्रवर गडी बाद. फलंदाजी साठी जात आहे अक्षय. उघड्या आळी संघाकडनं अक्षय अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो जितू सोनारपाडा संघाकडनं. आणि तितकाच खराब अशी फलंदाजी ती अमर याच्याकडनं. पहिलाच धक्का अमर यांच्या रूपाने. धावसंख्या स्थिर. अजून खातेही खोललेलं नाही तो उघड्या आळी संघानं. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडूनही पहिलं षटक घेऊन आलाय तो जितू. आणि सुंदररित्या टोळलेला चेंडू. दरम्यान एक धाव धावून पूर्ण. खाता खोलतोय तो संघ. धाव संख्या होती ती एक. एक बाद एक. लगातार तीन षटकारासाठी दीपकजी वाघचवडे अध्यक्ष मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक दादूसाठी. तितका सुंदर फटकवलेला चेंडू. दरम्यान एक धाव धावून पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण. परंतु तितकंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ते तीन. एक बाद तीन. पुन्हा एकदा सुंदररित्या टोळलेला चंडू. परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येत भर. चार. धावसंख्या झालेली आहे ती चार. पाहूया जितू. जितू याचा पुढचा चेंडू. त्याला सामना करेल तो अक्षय. दरम्यान एक धाव धावून पूर्ण. थोडस खराब क्षेत्ररक्षण. आणि दुसरी धावी पूर्ण. धाव संख्या झाली ती सहा. एक बाद सहा. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. धाव संख्या झालेली ती सहा. पाहूया जितू याचा पुढचा चेंडू. त्याला सामना करेल तो अक्षय. सुंदररित्या टोळलेला चेंडू. थोडस खराब क्षेत्ररक्षण. दोन धावा धावून पूर्ण. पहिल्या षटकानंतर धाव संख्या झालेली ती एक बाद आठ. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो राहुल. त्याला सामना करेल तो दादू. पहिला राहुल याचा पुढचा चेंडू दादूसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या येते ती नऊ. एक बाद नऊ. तेवीस चेंडू आणि सात धावांची आवश्यकता. ती उघडी आली संघाला. अतिशय षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल ती दादू आणि अक्षयाला. आणि तितकात उत्कृष्ट गोलंदाज राहुल. राहुल याचा पुढचा चेंडू अक्षय साठी. एक धाव पूर्ण. पाहूया राहुल. राहुल टू दादू.
तितकं सुंदर शतरक्षण जितू यांच्याकडनं. दरम्यान दोन धावा धावून पूर्ण. धाव संख्या झाली होती 12, एक बाद 12. राहुल राहुल टू दादू आणि गडीबाद. दुसरा झटका दादू यांच्या रूपाने उघडे आली संघाला. धाव संख्या स्थिर 12, दोन बाद 12. दुसरं शतक सुरू. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू राहुल याचा, त्याला सामना करेल तो सुदर्शन. सुंदररित्या पटकवलेला चेंडू आणि चौकार, अतिशय सुंदर फलंदाजी. दुसरं षटक संपलं. दुसऱ्या षटकांती धावसंख्या झालेली होती 2-17. तीन षटक आणि 52 धावांची आवश्यकता. ती उघडे आली संघाला आणि वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आलेले तो जितू सोनरपाडा संघाकडनं. आणि त्याला सामना करेल तो अक्षय. स्ट्राईकला तो अक्षय, नॉन स्ट्राईकला सुदर्शन. विजयासाठी 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. ती उघडे आली संघाला. जितू सामना करेल तो अक्षय. सुंदररित्या पटकवलेला चेंडू आणि तितकच सुंदर क्षेत्ररक्षण आणि गडीबात. तिसरा झटका अक्षय यांच्या रूपाने उघड्या आली संघाला.
दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आलेला आहे तो जितू सोनारपाडा संघाकडनं. चेंडू घ्यायचा आहे पंच. पाहूया जितू यांचा पुढचा चेंडू सुदर्शन साठी. सुंदरित्या फलंदाजी करतो तो सुदर्शन आणि लगातार दुसरा चौकार मारलाय तो सुदर्शन याने. धाव संख्या झालेली होती 27 आणि एक चौकार मारला. चौकाराच्या हॅट्रिकला दीपक वाघचौडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक सुदर्शन साठी. अतिशय सुवर्ण संधी सुदर्शन याला. चौकारांची हॅट्रिक झाल्यास दीपक वाघचौडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. अध्यक्ष मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. पाहूया जितू याचा पुढचा चेंडू सुदर्शन साठी आणि त्रिफळाचित झालेले ते सुदर्शन चौथा झटका. तिसरा षटका अंतिम. तीन षटक उघडे आली संघाची. धाव संख्या झाली ती 4-27. उघडे आली संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथं षटक घेऊन आलेला आहे तो विलास सोनारपाडा संघाकडनं आणि त्याला सामना करेल तो जयेश गौरव. आणि आता स्ट्राईक लेला आहे तो जयेश. त्याला मारा करेल तो विलास. विलास याचा पुढचा चेंडू जयेश साठी उघडे आली संघाकडनं. सुंदरित्या टोळलेला चेंडू. एक धाव डाऊन पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावी पूर्ण. धाव संख्या झालेली आहे ती 30. पाहूया पुढचा चेंडू. तितकाच रे सुंदरित्या टोळलेला चेंडू. सुंदर शतरक्षण राजू याच्याकडनं. एकच धाव. धाव संख्या होते ती 31. 4-31. विलास विलास टू गौरव. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण जितू यांच्याकडनं. दरम्यान दोन धावा धावून पूर्ण 33. आणि फलंदाजी करतायत ते दोघे सख्खे भाऊ आहेत जयेश आणि गौरव. उघडे आलीतील मार्कवास्ट युवा म्हणतात त्यांना. पाहूया पुढचा फटका. आणि जेल सुटलेला आहे परंतु तितकंच सुंदर क्षेत्र रक्षण जितू यांच्याकडनं. दरम्यान दोन धावा धावून पूर्ण 35. धाव संख्या झालेली ती 35. सुंदर आणि निर्धाव चेंडू षटक संपलं. चौथा षटकांती 4-35. सहा चेंडू
आणि अजूनही 34 धावांची आवश्यकता. सहा चेंडू सहा षटकार मारावे लागतील उघडे आली संघाला. आणि आता सलामीला आहे तो जयेश आणि त्याला मारा करेल तो राजू सोनरपाड्या संघाकडनं. सहा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता ती उघडे आली संघाला. राजू याचा पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पाच व शेवटचं षटक घेऊन आलेला आहे तो राजू. एकच धाव धाव संख्येत भर धाव संख्या होती ती 36. राजू याचा पुढचा चेंडू त्याला सामना करेल तो गौरव राजू टू गौरव. सुंदर रित्या फटकवलेला चेंडू आणि तितका सुंदर झेल अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते सोनारपाडा संघाकडनं आणि गौरव यांच्या रूपाने पाचवा झटका. आणि पुढचा फलंदाज येत आहे तो रोहित उघडे आली संघाकडनं. राजू अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते सोनारपाड्या संघाकडनं. जयेश यांनी उत्कृष्ट रित्या टोळलेला चेंडू थोडस खराब क्षेत्र रक्षण आणि चौकार. आज बाद 40 रोहित रोहित राजू राजू याचा पुढचा चेंडू रोहित साठी. वाईट चेंडू अतिरिक्त धाव संख्येत भर 41. सुंदररित्या टोळलेला चेंडू आणि आता स्ट्राईकला आलेला आहे तो रोहित. एक बॉल बाकी आहे. आहे एक बॉल आहे. राजू यांचा शेवटचा चेंडू तितक्याच रित्या टोळलेला चेंडू आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय विजयी संघ ठरलेला आहे तो सोनारपाडा. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचाही धन्यवाद.